कोकणामधल्या मत्स्य विद्यापीठाची मागणी पूर्ण होण्याऐवजी या विद्यापीठाचं भवितव्यच धोक्यात आलंय. मत्स्य शिक्षण आणि संशोधनाकरता आता विदर्भाला झुकतं माप देण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्यात. रत्नागिरीचं मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या विद्यापीठाला संलग्न करण्याचा घाट घातला जातोय. त्यायोगे कोकणाचं महत्त्व कमी केलं जाणार आहे. मात्र यामधून आता कोकणातनं या सगळ्याला जोरदार विरोध सुरू झालाय. कोकणातील मत्स्य विद्यापीठाची मागणी आधांतरी. मत्स्य विद्यापीठाचे भवितव्यच धोक्यात. मत्स्य शिक्षण आणि संशोधनासाठी विदर्भाला महत्व. रत्नागिरीचं मत्स्य महाविद्यालय नागपूर विद्यापीठाला संलग्न करणार. रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव इथं 1981 साली स्थापन झालेलं हे मत्स्य महाविद्यालय. या मत्स्य महाविद्यालयातून आतापर्यंत 1200 विद्यार्थी पदवी आणि 300 विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. या महाविद्यालयास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचं मानांकन मिळालंय. सध्या हे मत्स्य महाविद्यालय बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे. मात्र आता रत्नागिरी इथलं हे महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य व्यवसाय शास्त्र विद्यापीठाला संलग्न करण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्यात. काँग्रेसचं सरकार असताना 2000 साली देखील हा प्रयत्न झाला होता. मात्र तीव्र विरोधामुळे तेव्हा हा निर्णय रद्द करावा लागला होता. आता पुन्हा नव्यानं सुरू झालेल्या या हालचालींना कोकणातून तीव्र विरोध होतोय. जी गरज आहे कोशिपूर सारखे मोठमोठे डॅम झाले सगळे आहे तिथं विदर्भासाठी वेगळं करा. पण कोकणामध्ये कोकणवासियांना जे काय आधार आहे, जे काय मुलांना कॉम्पिटिशन मध्ये कुठे ऍडमिशन मिळत नाही आणि तेवढं कॅपेबल आमची पोरं नसतात, म्हणून त्यांना एक आधार म्हणून या विद्यापीठाचा एक आश्रय आधार तो आमच्याकडनं हिरावून घेऊ नये. आणि तो जर हिरावून घेतला तर आम्हाला त्याच्या विरुद्ध जन आंदोलन. राज्यातील एकूण मत्स्य उत्पन्नाच्या 72% मत्स्य उत्पन्न कोकणात होत असून मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीनं कोकण महत्वपूर्ण आहे. कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. कोकणात 6 किनारपट्टीचे जिल्हे आहेत. कोकणात 406 गावं असून 184 मासेमारी बंदर आहेत. कोकणात 4.50 लाख मच्छीमार लोकसंख्या आहे. कोकणात 13,053 यांत्रिकी नौका, 3,382 छोट्या होड्या आणि 7,073 पारंपरिक नौका आहेत. यामुळेच कोकणातील किनारपट्टी भागात विद्यापीठ असणं आवश्यक असताना ही मागणी अद्याप पूर्ण होत नसल्यानं या विद्यापीठासाठी लढा देणारे तीव्र नाराजी व्यक्त करतायत. कुठलंही मत्स्य विद्यापीठ हे किनारपट्टी असणं हे फार गरजेचं आहे आणि ते सामायिक देखील आहे. आणि म्हणून जवळ 72 खाड्यांमध्ये जवळ 14,500 खादन क्षेत्र उपलब्ध आहे. असं मोठं क्षेत्र उपलब्ध असताना आणि लांब नसेल 720 किनारपट्टी असताना हे विद्यापीठ नागपूरला निघणं हे अत्यंत चुकीची. जे आज सगळं मत्स्य विद्यापीठ नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापीठात जोडलेलं आहे ते तिथून काढून एक स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ महाराष्ट्राकरता किनारपट्टीवर कोकणी किनारपट्टी होणं हे अत्यावश्यक आहे. तसा निर्णय तातडीने करणंही गरजेचं आहे. विदर्भात नवं मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्यास कोकणातील मच्छीमारांचा विरोध नाही. मात्र त्याऐवजी रत्नागिरी इथलं मत्स्य महाविद्यालय नागपूर विद्यापीठाला जोडून कोकणचं महत्व कमी करणं योग्य नसल्याची कोकणातील मच्छीमारांची भूमिका आहे. याशिवाय रत्नागिरी ते नागपूर हे 1000 किलोमीटरचं अंतर प्रशासकीय सोयीनुसार योग्य नसल्याचंही सरकारनं लक्षात घ्यायला हवं. कोकणात मत्स्य विद्यापीठ व्हावं अशी मागणी मागील 18 वर्षांपासून होते. तर 8 वर्षांपूर्वी राज्य सरकारने या संदर्भात नेमलेल्या मुणगेकर समितीनेही सरकारला हे विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. मात्र याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. केरळ आणि तमिळनाडू सरकारने आपल्या राज्याच्या आधीच या राज्यांमध्ये अशा पद्धतीची विद्यापीठं उभी केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकणातलं मत्स्य विद्यापीठ का रखडलंय असा सवाल उपस्थित केला जातोय. रत्नागिरीवरून प्रणव पोळेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.